काल दुपारपासून कोकणामध्ये पावसाने जोर धरलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावलाय. काल दुपारनंतर तसेच रात्री काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडला. पालघरमध्ये पावसाची रिमझिम सुरूच आहे. रात्रीपासून पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय. मुंबई शहर आणि उपनगरांप्रमाणेच पालघरमध्ये देखील पावसाच्या सरी आला आणि पावसाचा जोर पालघरमध्ये अधिक होता. विदर्भात मान्सूनचं आगमन झालंय. विदर्भातल्या अनेक भागात मान्सूननं हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे मान्सूनला अनुकूल असं वातावरण निर्माण झालंय आणि पुढचे 3 दिवस विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे सध्या पाण्याचा प्रश्न पेटलाय. कुकडी प्रकल्पातून सध्या नगर जिल्ह्याला पाणी सोडलं जात असल्यानं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आक्रमक झाले. पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, गोळ्या. अमृत नोनी पॉवर प्लस, यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. पाडल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला. जळगाव जिल्ह्यातल्या मनेरखेडा गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे. मान्सून लांबलाय, त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये 26 गावात पाणी टंचाई आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्याच मतदारसंघात ही गावं येतात. या गावांना 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. राज्यातल्या शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारनं त्याबाबतचा GR काढला आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत हा पीक विमा असेल, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं होणारं नुकसान भरून निघणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात PM किसान योजनेअंतर्गत चक्क बांगलादेशी नागरिकांनी अर्ज दाखल केले. दिग्रस इथं 108 बांगलादेशी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत ही यादी तात्काळ रद्द केली आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये चौकशीचे आता निर्देश दिले. लातूरजवळच्या बुधोडा शेतशिवारात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांना मोठ्या कष्टानं उभं केलेलं पपई शेतीचं रानडुकरांनी मोठं नुकसान केलंय. पपईची झाडं रानडुकरांनी अक्षरशः तोडून टाकलेत, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, नासधूस झाली आहे. पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त शेतकरी करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे